नमस्कार नमस्कार, प्रतीक्षा सरोवर तडका या यूट्यूब चॅनलवर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मग मंडळी मजेत ना? मजेतच राहा बर का। आज मी घेऊन आली आहे गोकुळाष्टमीच्या नैवेद्यामध्ये केली जाणारी कॅल्शियमनी भरपूर आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असलेली भाजी, ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी। चला तर मग बघूया मी कशी करते ते। पावसाळ्यामध्ये शेवग्याच्या झाडांना छान अशी कोवळी पाने फुटतात। या पानांची भाजी अतिशय उपयुक्त आहे। शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर शेवग्याच्या पानांचे सुद्धा आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत। या पानांमध्ये उच्च प्रतीची पोषण मूल्य आहेत। या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3 तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न व भरपूर असे कॅल्शियम यांनी समृद्ध असलेली ही पाने आरोग्यदायी खजिनाच आहे। आता आपण याची भाजी कशी करायची ते पाहूया। ही पाने आपण अशी तोडून आणलेली आहेत। आता ही अशा प्रकारे खुडून घ्यायची आहे। हे बघा, अगदी सहज खुडली जातात। अशा प्रकारे ओरबडून घ्यायचे आहेत। शक्यतो ह्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत। बहुतेक जण गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी ही भाजी तयार करतात। आता मी ही सर्व पाने खुडून घेते। इथे मी सगळी पाने खुडून घेतलेली आहे। लक्षात ठेवायचं, आपल्याला निबार पाने घ्यायची नाहीयेत। हे बघा, अशा प्रकारे मी ओरबडून घेतलेली आहे पाने। आता ही पाने मी 10 ते 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे। नंतर 2 ते 3 पाण्यामध्ये ही धुवून घेणार आहे। तसेच तळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवणार आहे। आणि ही पाने आपण बारीक अशी कापून घ्यायची आहेत। इथे मी बारीक पाने चिरून घेतलेले आहेत। त्यासोबत 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। 3-4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। 1/2 वाटी ओलं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। जिरे, मीठ आणि तेल। आता एका कढईमध्ये मी तेल घालते। तेल तापलं की यामध्ये मी जिरे घालते। जिरे छान लालसर झालं, तडतडलं की यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेते। हिरव्या मिरच्या 1 ते 2 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत। आता या मिरच्या परतून झाल्या की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदासुद्धा 3 ते 4 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे कांदा छान परतला जाईल। कांदा आता छान परतून झालेला आहे। आता यामध्ये मी ही पाने घालून घेते। आणि आता ही भाजी आपण मिक्स करून घ्यायची आहे। शेवग्याच्या पानांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे ब्लड प्रेशर व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण केले जाते। अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे। यामध्ये आता मी मीठ घालून घेते। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे। तसेच यकृताच्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी ही पाने खूपच उपयुक्त आहेत। झाकण ठेवून 1-5 ते 10 मिनटं वाफ काढून घेते। एकदा मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरून टाकण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे आवडत असेल तर। आता छानपैकी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे 1 ते 2 मिनटं। पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। आपली भाजी तयार आहे। ही भाजी अपचन, ॲसिडिटी, गॅस, अल्सर, मलावरोध, जुलाब अशा पोटाच्या विकारांवरसुद्धा या पानांचा खूप उपयोग होतो। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। ही काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये। आता यावरून आपण ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। आपली शेवग्याच्या पानांची अतिशय बहुगुणी भाजी तयार आहे। आपली भरपूर कॅल्शियम असलेली बहुगुणी
आणि गोकुळ अष्टमीच्या नैवेद्यामध्ये हमखास केली जाणारी आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. भेटूया पुढील रेसिपी घेऊन प्रतीक्षाचा रॉयल तडका या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.